व्यापार पाठाचा अभ्यास करूयात. मुलांनो, आपल्या विविध गरजा असतात आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी दुकान, बाजार किंवा मॉलमधून करत असतो. ज्या ठिकाणाहून आपण ही खरेदी करतो ते विक्रेते ह्या वस्तू बनवत नाहीत, तर हे कुठून तरी त्या वस्तूंची खरेदी करत असतात. दूरदूरच्या ठिकाणी या वस्तू तयार होत असतात. उदाहरणार्थ घाऊक बाजारपेठ, कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या इत्यादी ठिकाणाहून या वस्तू प्रथम किरकोळ विक्रेत्यांकडे व पुढे आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात. आपल्याला दैनंदिन जीवनात विविध गरजा असतात. या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण विविध वस्तूंची खरेदी करतो. खरेदी करतो म्हणजेच आपण मागणी करतो. या वस्तूंची मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूंचे उत्पादन केले जाते. उत्पादक वस्तूंचा पुरवठा करतो म्हणजेच त्या वस्तू घाऊक व्यापाऱ्याला विकतो. अशा प्रकारे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंची खरेदी व विक्री केली जाते. आपण वस्तूंची खरेदी करणारे ग्राहक असतो, तसेच वस्तूंचे उत्पादन करणारे उत्पादक किंवा विक्री करणारे विक्रेते असतात. ग्राहक व विक्रेते वस्तूंची खरेदी व विक्री किंवा देवाणघेवाण करतात, याला व्यापार असे म्हणतात. व्यापार ही एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. समाजातील लोकांचे आर्थिक जीवन एकमेकांवर अवलंबून असते. कोणताही प्रदेश किंवा देश स्वयंपूर्ण नसतो. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन प्रदेशांदरम्यान व्यापार गरजेचा असतो. ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूची कमतरता असते तेथे त्या वस्तूला मागणी असते. ज्या ठिकाणी वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते तेथून त्या वस्तूचा पुरवठा होतो. अशा प्रकारे अतिरिक्त उत्पादन असणाऱ्या प्रदेशाकडून तुटवडा असलेल्या प्रदेशांकडे वस्तूंचा मागणीनुसार पुरवठा होत असतो. कोणताही देश किंवा प्रदेश स्वयंपूर्ण नसतो. देशातील लोकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी दोन देश, प्रदेश यांच्या दरम्यान व्यापार आवश्यक असतो. ज्या ठिकाणी विशिष्ट वस्तूची कमतरता असते त्या ठिकाणी त्या विशिष्ट वस्तूला मागणी असते. ज्या ठिकाणी त्या वस्तूचे अतिरिक्त उत्पादन होत असते त्या ठिकाणाहून तुटवडा असलेल्या प्रदेशाकडे मागणीनुसार पुरवठा होत असतो. अशा प्रकारे व्यापार ही परस्पर अवलंबनाची प्रक्रिया आहे आणि ती लोकांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक सुद्धा आहे. आपण व्यापाराचे प्रकार पाहूयात. वस्तूच्या प्रमाणानुसार आणि प्रदेश विस्तारानुसार व्यापाराचे प्रकार होतात. वस्तूच्या प्रमाणानुसार घाऊक व्यापार आणि किरकोळ व्यापार हे प्रकार होतात. तर प्रदेश विस्तारानुसार देशांतर्गत म्हणजेच अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय किंवा बहिर्गत व्यापार हे प्रदेश विस्तारानुसार प्रकार होतात. आपण घाऊक व्यापाराविषयी माहिती घेऊयात. घाऊक व्यापाराला ठोक व्यापार असेही म्हणतात. घाऊक व्यापारी कारखानदार व शेतकरी या उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात वस्तूची थेट खरेदी करतात. खरेदी केलेल्या मालाची विक्री किरकोळ व्यापाऱ्यांना केली जाते. उदाहरणार्थ घाऊक व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडून त्याच्या बागेतील संपूर्ण आंबा किंवा संत्र्यांची केलेली खरेदी. आता आपण किरकोळ व्यापाराविषयी माहिती घेऊयात. ज्या व्यापारात दुकानदार घाऊक व्यापाऱ्याकडून मालाची खरेदी करतात आणि थेट उपभोक्त्यांना मालाची प्रत्यक्ष विक्री करतात त्यास किरकोळ व्यापार असे म्हणतात. बाजारातील बहुसंख्य व्यापारी किरकोळ व्यापारी असतात. त्यांची दुकाने प्रत्येक गावात व प्रत्येक शहरातील बाजारपेठेत असतात. गावातील मंडईत भाजी विक्रेते असतात. आपण प्रदेश विस्तारानुसार व्यापाऱ्यांची माहिती घेऊयात. एकाच देशातील वेगवेगळ्या प्रदेशात होणाऱ्या व्यापाराला देशांतर्गत व्यापार असे म्हणतात. देशांतर्गत व्यापारावर परिणाम करणारे प्रमुख घटक आपण पाहूयात. देशाचे आकारमान व लोकसंख्या, साधन संपत्तीची उपलब्धता, विविधता आणि वितरण, लोकांचे राहणीमान, वाहतूक, संदेशवहनाच्या सुविधा, वित्तीय संस्था आणि विपणन व्यवस्था, भारताचा भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्या प्रचंड असल्याने, तसेच भौगोलिक घटकांची विविधता असल्याने देशांतर्गत व्यापार मोठ्या प्रमाणात होत असतो. देशाचा विकास देशांतर्गत व्यापाराच्या विकासावर अवलंबून असतो.
अंतर्गत व्यापार आणि विकासाचे संबंध धनात्मक असतात. आपण आता आंतरराष्ट्रीय व्यापाराची माहिती घेऊयात. आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे एका देशाचा इतर देशांशी होणारा वस्तू व सेवांचा विनिमय होय. काही देशात विशिष्ट वस्तूचे, उदाहरणार्थ खनिज तेलाचे अतिरिक्त उत्पादन होत असते. भारतासारख्या देशात खनिज तेलास मागणी असते. भारतास होणारा खनिज तेलाचा पुरवठा हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे उदाहरण आहे. दोन देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारास द्विपक्षीय व्यापार असे म्हणतात. दोनपेक्षा अधिक देशांदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारास बहुपक्षीय व्यापार असे म्हणतात. आयात व निर्यात या घटकाचा अभ्यास करूयात. आयात व निर्यात या आंतरराष्ट्रीय व्यापारातील मूलभूत क्रिया आहेत. जेव्हा एखादा देश आपल्याकडे कमतरता असलेल्या वस्तू किंवा सेवा इतर देशांकडून विकत घेतो तेव्हा त्या क्रियेला आयात म्हणजेच इम्पोर्ट असे म्हणतात. तर जेव्हा एखाद्या देशाकडे गरजेपेक्षा जास्त उत्पादन केले जाते, हे उत्पादन गरज असलेल्या देशांना विकले जाते तेव्हा त्या क्रियेला निर्यात म्हणजेच एक्सपोर्ट असे म्हणतात. व्यापार संतुलनाचे प्रकार पाहूयात. एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. व्यापार संतुलनाचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. इथे आपल्याला आकृतीच्या सहाय्याने दिसत आहेत. पहिला आपण प्रकार पाहूयात, प्रतिकूल व्यापार संतुलन. जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय. दुसरा प्रकार, अनुकूल व्यापार संतुलन. जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असते. पुढील प्रकार, संतुलित व्यापार. जेव्हा आयात व निर्यात मूल्य जवळपास सारखेच असते तेव्हा त्यास संतुलित व्यापार असे म्हणतात. इथे आपल्याला जगातील काही आर्थिक संघटना दिसत आहेत. पहिली आर्थिक संघटना जागतिक व्यापार संघटना. यामध्ये एकूण 164 देश आहेत आणि त्यांचं मानचिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. या संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. तर या संघटनेची उद्दिष्ट पाहूयात. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, व्यापारविषयक मतभेद हाताळणे, राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे, विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे ही या संघटनेची उद्दिष्ट आहेत. पुढील संघटना युरोपियन संघ. इथे आपल्याला या संघामध्ये एकूण 28 देशांचा समावेश दिसत आहे आणि त्याचं चिन्ह आपल्याला दिसत आहे. आणि या संघटनेचं मुख्यालय आहे ब्रुसेल्स, की जे बेल्जियम देशामध्ये आहे. या संघटनेचे उद्देश पाहूयात. या संघाने युरोपमधील विविध सदस्य देशात एकत्रित बाजार प्रणाली विकसित केली आहे. युरोपमध्ये वस्तू, सेवा व भांडवल यांचा मुक्त संचार होणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे. समुदायातील सर्व देशांनी वस्तूंची देवाणघेवाण करताना सर्व वस्तूंवरील जकात रद्द केलेली आहे. सभासद देशांकरता युरो चलन निश्चित केलेले आहे. पुढील संघटना आहे ओपेक. या संघटनेमध्ये एकूण 13 देशांचा समावेश होतो आणि याचं मुख्यालय व्हिएन्ना या ठिकाणी आहे. व्हिएन्ना ऑस्ट्रिया या देशामध्ये आहे. या संघटनेचे उद्देश पाहूयात. खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारांवर नियंत्रण ठेवणे, सदस्य देशातील तेल उत्पादनाचे व दराचे नियंत्रण करणे आणि तेल निर्यातीमध्ये सुसूत्रता राखणे हे या संघटनेचे उद्देश आहेत. पुढील संघटना सार्क. सार्कमध्ये एकूण 8 देशांचा समावेश आहे. याचं मुख्यालय काठमांडू या ठिकाणी आहे आणि हे ठिकाण नेपाळमध्ये आहे. या संघटनेचे उद्देश पाहूयात. दक्षिण आशियातील देशांच्या समान समस्या ओळखून त्यावर समाधानकारक तोडगा काढणे, सदस्य देशातील सामाजिक कल्याण जीवनमान उंचावणे आणि प्रादेशिक सहकार्य वाढवणे, दक्षिण आशियातील अशांतता दूर करणे हे या संघटनेचे उद्देश आहेत. पुढील संघटना आहे आसियान. या संघटनेमध्ये एकूण 10 देशांचा समावेश होतो आणि याचं मुख्यालय जाकार्ता, की जे इंडोनेशिया देशामध्ये आहे, इथे आहे. या संघटनेचे उद्देश पाहूयात.
आग्नेय आशियाई देशात आर्थिक विकास तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवणे, प्रादेशिक शांततेस प्रोत्साहन देणे, सदस्य देशांना अधिक व्यापारवाढीसाठी कर सवलती देणे ही या संघटनेचे उद्देश आहेत. पुढील संघटना आहे आपेक. आपेकमध्ये एकूण 21 देशांचा समावेश होतो आणि याचं मुख्यालय सिंगापूर या ठिकाणी आहे. या संघटनेचे उद्देश पाहूयात. आशिया प्रशांत महासागर क्षेत्रात मुक्त व्यापार व आर्थिक सहकार्य करणे, सदस्य देशात प्रादेशिक व तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणे हे या संघटनेचे उद्देश आहेत. ब्रिक्स ही संघटना पुढे आहे. या संघटनेमध्ये एकूण 5 देशांचा समावेश होतो. ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ आफ्रिका, आणि याचं मुख्यालय शांघाय या ठिकाणी आहे. या संघटनेची उद्दिष्ट पाहूयात. गटातील देशांची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होण्यासाठी निधी उपलब्ध करणे, परस्परातील आर्थिक सहकार्य वाढवणे, आर्थिक सुरक्षितता मजबूत करणे हे या संघटनेची उद्दिष्ट आहेत. विपणन या घटकाचा अभ्यास करूयात. कोणत्याही मालाचे योग्य प्रकारे सादरीकरण महत्त्वाचे असते. मालाची किंमत, त्याची गुणवत्ता, प्रतवार तसेच माल ग्राहकापुढे कशा प्रकारे सादर केला जातो यावरून ठरते. विक्री वृद्धीच्या या कलेला विपणन म्हणजेच मार्केटिंग असे म्हणतात. योग्य विपणनातून व्यापार वाढीस लागतो. विपणनाचे महत्त्व पाहूयात. आधुनिक औद्योगिक समाजरचना, जागतिकीकरण, उत्पादनांचे मुबलक पर्याय व उपलब्धता ही आजच्या जगाची व्यापारी रचना आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारासाठी विपणन व्यवस्था अतिशय महत्त्वाची ठरते. विपणनाद्वारे शिस्तबद्ध पद्धतीने व्यापारात वाढ करता येते, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते, उत्पादनाचे विक्री मूल्य देखील वाढते, तसेच सदोष असलेली उत्पादने बाजारपेठेतून परत काढून घेता येतात. म्हणून आजच्या युगात विपणन हा व्यापार व्यवस्थेचा एक प्रमुख आधार आहे. ग्राहकाला गरज आहे अशी भावना निर्माण करणाऱ्या जाहिराती मोठ्या प्रमाणात तयार केल्या जात आहेत. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणे, उत्पादनाकडे ग्राहकांना आकर्षित करणे व ग्राहकाला खरेदीसाठी प्रवृत्त करणे हे या मागील उद्देश असतात. सध्या माहिती तंत्रज्ञान व प्रसार माध्यमे यांचा विपणन व्यवस्थेवर खूप प्रभाव पडला आहे. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे सारे जग हे मोठी बाजारपेठ बनले आहे. आंतरजालाच्या माध्यमातून जगाच्या विविध देशातील उत्पादनांची माहिती उपलब्ध होत आहे. यातून ग्राहकाला अनेक पर्याय उपलब्ध होतात. आंतरजालाच्या सुविधेमुळे ऑनलाईन ट्रेनिंग, ई मार्केटिंग यांसारखी तंत्रे ग्राहक वापरत आहेत. उत्पादनाची जाहिरात करताना खोटी, फसवी किंवा अतिशयोक्तीपूर्ण विधाने करून ग्राहकांची फसवणूक करणे, स्पर्धकांचे दोष सांगणे यामुळे अनेक वेळा जाहिराती आपली विश्वासार्हता गमावताना दिसतात. म्हणून जाहिरात करताना योग्य नीतिनियम पाळणे आवश्यक आहे. ग्राहकाने देखील अशा जाहिरातींपासून सावध राहणे आवश्यक असते. त्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा केलेला आहे.